तर बरोबर टाइम लावला जाईल 20 मिनिटात तुम्हाला परफेक्ट चार षटका हाताळायची आहेत. निकेत करता पहिला बॉल होतीये मॅचला सुरुवात. पहिला चेंडू ज्यावरनं पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप आलाय चौकार चार. मात्र मॅचला सुरुवात होती आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिला चेंडू होता अक्षय नाईक एक मोठ्या तालमेलीतला एक मोठा गोलंदाज आहे आणि त्याच्या विपक्षात पहिल्या चेंडूवर सुरुवात करताना निकेत पष्टे मॅन फ्रॉम डोंगस्टेचा हा खेळाडू चौकार येतोय. मॅचला होती आहे सुरुवात. खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून कुणबी क्रिकेट लीग 2024 हे सक्सेसफुल आयोजन पर्व दुसरं आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू निकेटच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय वन बाउन्स पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार निकेत पष्टेच्या बॅटमधनं. तर पाहिलं तर सावध सुरुवात मात्र होतीये. जिथनं पॉवर प्लेचा फायदा घेत मात्र दोन चौकार आले. तर संघबांधणी पाहिली टीमची तर निकेत असतील आणि दिपेश गोलप जे ओपनिंग करता फलंदाजी करण्याकरता मैदानात दाखल झाले. तत्पूर्वी त्याच्या विपक्षात जर समोर अक्षय नाईक गोलंदाजी करतोय. जे दोन क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ दर्पण फोर्साला आपण पाहतोय. तर पाहिलं तर मिड विकेट आणि जवळजवळ काऊ कॉर्नरच्या मध्यावर एक क्षेत्ररक्षक प्रदीप पाटील मॅन फ्रॉम चिंचगर चा हा तो खेळाडू आहे. तत्पूर्वी अक्षय नाईक आपल्या गोलंदाजीत ना पुन्हा एकदा निकेतच्या विपक्षात. चांगला चेंडू चांगला चेंडू जितनं बंदिस्त केलं निकेतला शांत ठेवलं या तिसऱ्या बॉलवर. दोन चेंडू दोन चौकार आले. त्यानंतर मात्र अक्षय नाईकनं लगेच कमबॅक मिळवलाय. हे क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर अक्षय नाईक एक मोठा गोलंदाज आहे. मी म्हटलं होतं की खूप मोठं नाव आहे या वाडा तालुक्यात ना. तत्पूर्वी तीन चेंडूंचा खेळ धावसंख्या 8 वर असताना चेंडू क्रमांक 4 पंचांना पार करतोय. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू सावध जितनं रिक्स घेत नाहीये. दिपेश गोलपनं थांबवलं धाव निकेतला घ्यायची होती पण मात्र रिक्स घेत नाहीये. धावा झाल्या स्कोर कार्ड वर त्या टोटल 8 चार षटकां चार चेंडूंच्या अखेरीस. तत्पूर्वी अक्षय नाईक आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा समोर. जर पाहिलं तर चार चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. जितनं निकेतला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड करणं. नेक्स्ट बॉल विकेटला संधी आहे. निकेतला परतावं लागेल. बॅक टू डगआउट मोठा हादरा बसतोय तो टीम डीएम एंटरप्राइजेस संघाला परतीच्या प्रवासाला. बॅक टू डगआउट चला नवीन बॅटर लवकर यायचंय लक्षात असू द्या. नवीन बॅटर मैदानात दाखल होईल. तर एक लक्षात असू द्या जर 40+ च्या खेळाडूला तुम्ही जर बॅटिंग देणार असाल तर मग तीन फलंदाज बाद झाल्यानंतर चौथा बॅट्समन हा तुमचा 40+ असेल हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला 40+ बॅटिंग द्यायची नसेल तर तुम्ही गोलंदाजीत नाही एक गोलंदाजी 40+ ला तुम्हाला द्यावी लागेल हे लक्षात असू द्या. नवीन बॅटर मैदानात सुजल दाखल झालाय. सुजल आलाय मॅन फ्रॉम मेट चा खेळाडू आहे. सो मैदानात दाखल झालाय. त्याच्या विपक्षात समोर अक्षय नाईक आहे. चांगला चेंडू बंदिस्त केलं. सुजलला त्यानं शांत ठेवलं. जिथनं एक षटकाचा खेळ संपला आणि एक षटकाच्या अखेरीस निकेतनं मारलेल्या दोन चौकारांसोबत धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जत्रा यात्रा ज्या आहेत.
आज जर पहिल्या षटकात बॉलिंग करताना जर चेंडू हरला, पहिल्या षटकात बॉलिंग करताना जर चेंडू हरला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, अन्यथा पहिली ओव्हर जर झालेली असली ना चेंडू जर हरला जशा सिच्युएशन असेल त्यानुसार तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल, हे लक्षात असू द्यात। हे काही नियम आहेत जे तुम्ही लक्षात ठेवा, अन्यथा नंतर कोणी इथे सबब कोणाची ऐकून घेतली जाणार नाहीये। दर्पण फोडचा नवीन गोलंदाज सातत्यानं नवी मुंबई या ठिकाणी मात्र शिक्षण कमी असतो, त्याही ठिकाणी मात्र चांगला खेळ करत असतो, त्याच्या विपक्षात दीपेश प्रभाकर घोलप सावध खेळ करत, मात्र जितना जर पाहिलं तर एक रिस्की धाव होती दीपेश गोलप कडनं, तर पाहिलं ना तर शांत निकेतला नंतर ठेवलं, त्यानंतर मात्र मैदानात दाखल झाला सुजल, ज्याला आपण पाहिलं तीन क्षेत्ररक्षक ते 38 सर्कलच्या आता बाहेर असतील, एक क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफला अक्षय नाईकला आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक डिप मिड विकेट लॉन्ग ऑन, तीन क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या सध्या बाहेर आहेत। सुजल स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता, त्याच्या विपक्षात दर्पण फोडसा सज्ज होईल। आज स्टार्ट करायची आहे, काय झालं गाडी रिफ्लेक्ट होतीये का? ओके ओके, दर्पण फोडसे मात्र चेंडू क्रमांक 2 देवांश 11 कडनं, मात्र जिथे खेळता खेळता फुटबॉल सुद्धा खेळला गेला आणि मग एक धाव कंप्लीट केली आहे, दोघांमध्ये कॉलिंग नव्हता। कॉलिंग तुमच्या धाव घेताना खूप महत्वाचं आहे असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला धाव घ्यायची आहे ना तेव्हा तुमच्यातला कम्युनिकेशन हा एक महत्वाचा भाग आहे। कदाचित धाव घेणं तिथे रिस्की होतं, दीपेश गोलप पहिल्यांदा धाव धावला नंतर मागेही फिरला होता त्याला असं वाटत होतं, मात्र तिथे चेंडू कलेक्ट करताना जी चुकी झाली मग नंतर धाव घेणं त्यानं पसंत केलं। तत्पूर्वी तर पाहिलं तर धावसंख्या 10 असताना दर्पण नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू, चांगला चेंडू बंदिस्त केलं, जितना शांत ठेवलं दीपेश प्रभाकर गोलपला, दर्पण मात्र चांगली गोलंदाजी करतोय एका बाजूनी। जास्तीत जास्त वेळ मात्र मैदानात दीपेश गोलप घालवतोय, सध्या तरी पूर्णपणे सेट होतोय मैदानात ना, जितना जर पाहिलं तर दर्पण त्याच्या विपक्षात दीपेश या दोघांमधला हा रण संघर्ष आहे, मात्र आता क्षेत्ररक्षकाची थोडीशी व्यूहरचना चेंज करताना तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू दीपेश गोलपच्या विपक्षात, आडव्या पॅटना सॉरी चेंडू साईल चौकारापर्यंत, दीपेश गोलप याच्या बॅटमधनं तो आता चौकार येतोय। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजीतनं जर पाहिलं चौकार आला, त्या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ची 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, तसेच जर पाहिलं तर देवांश 11 संघाचे संघमालक भूपेशजी पाटील सापणेगावचं व्यक्तिमत्व आहे, भूपेशजी पाटील त्यांचा संघ देवांश 11 डीएम एंटरप्राइजेस, संघमालक दिपेनजी मुकाशी हलमान गावचं व्यक्तिमत्व त्यांचा संघ, मात्र नेक्स्ट बॉल फटका जातोय सरळ षटकारा करता पंचांच्या भूमिकेत ना अमित पष्टे यांना आपण पाहतोय, एक दर्जेदार स्ट्रोक दिपेनजी मुकाशी संघमालक इथे उपस्थित झालेत, त्यांनाही मी विनंती करेन की मात्र तो षटकार येतोय, मी दिपेनजी मुकाश यांना विनंती करेन की मुख्य मंचावर स्पीडवर बसायचंय, वेब डाईस वर बसायचंय। तत्पूर्वी दीपेश गोलप पुन्हा एकदा दर्पणच्या विपक्षात, मात्र सावध खेळ करत, मात्र एक सिंगल सोडली आहे खऱ्या अर्थानं मी म्हणेन, कारण की जर पाहिला होता गॅपमध्ये चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, जिथनं एक धाव मिळतीये या सिंगलनं मात्र धाव घेत मात्र ती धाव पूर्ण केली आहे। तसेच दिव्य दीपक गोतारने मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात, ग्रामपंचायत सदस्य गातीस, ग्रामपंचायत सदस्य
दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 21 धावा म्हणजे जवळजवळ 10.5 ची सरासरी आहे. 10.50 च्या सरासरीने आता तरी सध्या तरी मैदानातनं स्कोर कार्ड हे चालू आहे. तर चला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लवकर लवकर चेंज करायची आहे, कारण की आज ना इथे कोणाला आज इथे टाइम दिला जाणार नाही. आज तुम्ही इथे सगळं मागा, सगळं दिलं जाईल तुम्हाला, टाइम मागू नका. आयोजक स्ट्रिक आहेत तर खऱ्या अर्थानं स्पर्धा आपल्याकरता भरवली आहे हे लक्षात असू द्यात. गुड मॉर्निंग क्लब आयोजित हे भव्य दिव्य कुणबी क्रिकेट लीग 2024 हे पर्व. तर त्यानंतर जर तिसऱ्या षटकात ना गोलंदाजी ट्रॅक वर ना गोलंदाज सज्ज होतोय. प्रदीप पाटील मॅन फ्रॉम चिंचगर ऑफिशियल पंच सुद्धा दाखल झालेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात आपण पाहिलं, मात्र आता समोर दीपेश गोलप आहे. 21 धावा 2 षटकांच्या अखेरीस. तिसरा षटक प्रगतीपदावर असताना पहिला चेंडू प्रदीप पाटील कडनं. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचं होतं. फलंदाज बाद दिला जातोय. मात्र जिथनं अमित पष्टे यांच्या हात हवेत आले आणि बोल्डे आपण पाहिलं स्क्रीन वरनही दिसतंय लाईव्ह. जिथनं फेल्स ज्या ठिकाणी जाऊन चेंडू आदळला. दीपेश घोलप त्याला परतावं लागेल. महत्वाचा विकेट होता, महत्वाचा बॅटर होता, त्या परतीच्या प्रवासाला येतोय. प्रदीपनं खऱ्या अर्थानं ती सफलता मात्र मिळवून दिली आहे. पहिला चेंडू चापरनं शॉट सिलेक्शन कदाचित चुकलं असावं, कारण की पाहिलं तर एक चुकीचा फटका आणि मग तिथनं परतीच्या प्रवासाला यावं लागलं. ओम सई लाईव्ह नवीन बॅटर निशांत पाटील मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम वसुरी हा खेळाडू आहे जो मैदानात आता इथून पुढे सज्ज झालाय. विपक्षात प्रदीप पाटील आहे. गोलंदाजी ट्रॅक वर ना चेंडू क्रमांक 2 चिवरली लागेल इथून पुढे. मात्र सावध खेळ करत मात्र सिंगलला त्यांना महत्व दिलंय. हेच खेळ मैदानात सध्या तरी. मात्र ज्या ठिकाणी एक होती त्या ठिकाणी दुसरी जी रिस्क घेतली आहे. मात्र धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावसंख्या वाढती आहे. या 2 जाऊन पोहोचेल 23 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. निशांत पाटील मात्र सिंगल डबलला सध्या महत्व देतोय. महत्वाच्या विकेट जितनं गेल्यानंतर ना त्यानं सिंगल डबल हा खेळ मैदानात ना मात्र चालू खेळलाय. जितनं अमित पष्टे ऑफिशियल पंच त्यांनी दर्शवलं की बॉल वाईड आहे. एक एक्स्ट्रा, एक नॉन क्लेबल, एक अतिरिक्त धाव मात्र जे दिले जाईल. या एक्स्ट्रा धावसंख्येत भर पडती. या धावसंख्या 24 धावा लागला स्कोर कार्ड वर आतापर्यंत. निशांत पाटील पुढचा चेंडू मात्र ऑफसाईडला खेळायचं होतं. डॉट बॉलची उद्घोषणा होती. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल टीम जय मल्हार आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी राजा. टीम जय मल्हार आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी राजा. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू लोवर फुल टॉस बॉल होता त्यावर दर्पण मात्र येतोय. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एक पेक्षा सध्या तरी जास्त काही मिळणार नाहीये. तर अमोलजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत. माजी उपसभापती पंचायत समिती वाडा अमोलजी पाटील ते इथे उपस्थित झालेत. नेक्स्ट बॉल मात्र झेल सुटलाय. त्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर मात्र धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावा मिळतील. या 2 मात्र धावसंख्या वाढतीय. जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. सर पाहिलं तर ओमसाई लाईव्हच्या माध्यमातून
आपण ही स्पर्धा आपण लाइव टेलिकास्ट पाहतोय। अमोलजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की मुख्य मंचावरन स्थानापन्न व्हायचंय, व्हीआयपी डाइस वरन मॅचचा आनंद घ्यायचा आहे। अमोलजी पाटील साहेब सुजल करता नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू प्रदीप पाटील मात्र तीन षटकांचा खेळ संपतोय। तीन षटकांच्या खेळ जाऊ संख्या 27 लागली आहे स्कोर कार्डवर। चला ऑफिशियल पंच अमितजी पष्टे आणि त्यांच्या समवेत पंच आपले उपस्थित झालेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न पंच आपण पाहतोय, ते दाखल होतील। अमोलजी पाटील साहेबांना विनंती करेन की मुख्य मंचावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे। चला लवकर वी फास्ट थोडीशी घाई करायची आहे। राहुल नेक्स्ट मॅच जय मल्हार आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी राजा। चला या एका इनिंग नंतर बरोबर तुमचा टॉस केला जाईल। धावसंख्या 27 पंचांना डायरेक्ट अथॉरिटी दिलेली आहे। 20 मिनिटात तुम्हाला चार षटक हाताळायचीच आहेत। मात्र राहुल पाटील मॅन फ्रॉम खरिवली चला मॅचला होती आहे सुरुवात। खऱ्या अर्थानं सकाळपासूनची मेहनत आहे। गुड मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून सर्व सकाळीच उपस्थित झालेत। चला काही करायची आहे। राहुल पाटील आज तुम्ही सगळं मागा, वेळ नका मागू। ऑफिशियल पंच सुद्धा दाखल झालेत। धावसंख्या 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहेत। निशान पाटील समोर राहुल पाटील गोलंदाजी ट्रॅक वर ना पण फ्रॉम खरिवलीचा हा खेळाडू आहे। क्रिकेट पासून जर पाहिलं तर राहुल पाटील या वर्षीच्या हंगामात ना थोडासा दूर राहिलाय, मात्र या कुणबी क्रिकेट लीग करता मात्र दाखल। आडव्या पॅटनं पहिला चेंडू, चित्न अतिरिक्त बाहेर। ऑफिशियल पंच आम्हाला दर्शवतायत बॉल वाईड आहे, अतिरिक्त बाहेर। या वाईड न मात्र एक न वाढलीय। धावसंख्या 28 स्कोर कार्ड वर लागली आहे। मात्र निशान पाटील स्ट्रायकर एंड कडनं एक लक्षात असू द्यात, फलंदाज सुद्धा रेडी राहायचंय नेहमी। मात्र चेंडू हवेत आहे, थोडासा दूर आहे। जितना झेलला कदाचित संधी झाली असती, मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलंय। दोन धावा कंप्लीट केल्यात, तिसरी करता थांबवलंय, मात्र तिसरीला हे दिलाय कॉलिंग। मात्र दोघांमधला सो खेळाडू बॅकअपला आला, त्याचं थोडस लक्ष विचलित झालं आणि मग तिथनं दर्पण बॅकअपला गेला। जवळजवळ लॉंग ऑन वरनं दर्पण त्या क्षेत्रात गेला बॅकअप करता आणि मग त्यानं चेंडूला कलेक्ट केला आणि मग धावा कंप्लीट झाल्या। तीन धावा कंप्लीट केल्या या तीन धावसंख्या जी 31 धावांवर जाऊन पोहोचलाय। राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतन समोर सुजल करता चांगला चेंडू बंदिस्त केलं, जितना शांत ठेवलं। मात्र चेंडूंचा खेळ आतापर्यंत तीन झालाय। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। राहुल पाटील धावसंख्या ही कमी लागतीय। दोन चेंडू टाकून झालेत आतापर्यंत। नेक्स्ट बॉल मात्र पुढचा चेंडू बराच काळ चेंडू हवेत आहे। क्षेत्र रक्षक येतोय चेंडू खाली, मात्र झेल बाद होईल, फलंदाजाला परतावं लागेल। बॅक टू डगआउट नवीन बॅटर मैदानात सुजल, जो फलंदाज बाद झाला त्याचेच वडील मात्र मैदानात जाताना दिसत आहेत आपल्याला। वन फ्रॉम मेट खऱ्या अर्थानं मुलगा बाद झाल्यानंतर वडील मैदानात जात आहेत त्याची जागा भरून काढण्याकरता। खऱ्या अर्थानं खूप कमी वेळा आपण पाहतो बाप बेटा मैदानात न दिसतात खेळताना। हे क्रिकेट वरचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे, क्रिकेटची आवड आहे। पंच
पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र स्वतः बचाव करत हा फटका खेल रहा है। एक धाव कंप्लीट होती है। तर तसं पाहिलं तर पंच सुद्धा आपण पाहणार आहोत। माधवजी ठाकरे ऑफिशियल पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न आहेत। आडव्या पॅटनं चेंडूला मात्र लॉक केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल त्या ठिकाणी घेतला जाईल, फलंदाजाला परतावं लागेल। बॅक टू डगआउट। मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले पंच आमचे माधवजी ठाकरे, त्यांचाही मुलगा आपण सध्या आपण पंच म्हणून पाहतोय, तेही आपल्याला दिसतील नेक्स्ट मॅच मधनं। कालच्या दिवसात एक चांगली ऑफिशियल पंच म्हणून डान्सिंग अंपायर म्हणून त्यांचीही ओळख आहे। मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होईल विरसेन मोकाशी। विरसेन मोकाशी नवीन बॅटर जो मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता। धावसंख्या स्कोर कार्ड वर 31 धावा आहेत। मात्र आल्या आल्या अक्षय नाईकची केली आहे निवड फलंदाज बाद। शेवटचं षटक सुद्धा तुम्हाला 5 मिनिटात पूर्ण करायचं आहे हे लक्षात असू द्यात। नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय। धावसंख्या जी स्कोर कार्ड वर 32 धावा। मात्र एका पाठोपाठ आता डीएम एंटरप्राइजेस बॅटर मात्र परतीच्या प्रवासाला जात आहे। तू चल मैं भी आया अशी गत मैदानात न उडावली आहे। नवीन बॅटर मैदानात शुभम जो मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता। ऑफिशियल पंच जर आपण पाहणार आहोत शुभम महाडिक सर तसेच राज माधव ठाकरे सर, माधवजी ठाकरे सर असतील। नाही अनंत 40+ खेळाडू आहेत त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल। मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे, फलंदाज परतावं लागेल बॅक टू डगआउट। चला टीम जय मल्हार आणि त्याच्या विपक्षात टीम कुणबी राजा, चला सज्ज राहायचंय। टीम कुणबी राजा आणि टीम जय मल्हार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लवकर या। टीम जय मल्हार आणि टीम कुणबी राजा मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय या फलंदाजी करण्याकरता। जितेश जो मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता समोर अक्षय नाईक गोलंदाजी ट्रॅक वरनं। मात्र फटका आडवा पॅटनं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रसाद, त्यानं चेंडूची फेकी केली आहे। मात्र लगेच दुसरी करता कॉलिंग, मात्र बॅकअपला खेळाडू होता त्याच्याकडनं चुकी झाली, धावा कंप्लीट होतील 3। जिथे सिंगल होती त्या ठिकाणी 3 धावा गेल्यात, या 3 ने धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचती आहे। पस्तीस धावा स्कोर कार्ड वर चेंडूंचा खेळ झालाय टोटल आतापर्यंत त्या थून। जिथनं जर पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, त्या 4 चेंडू खूप महत्वाचे असतील
इथून पुढे नेक्स्ट बॉल मात्र फटका चांगला खेचलाय जितन एक धाव तर कंप्लीट होईल लगेच दुसरी करता कॉलिंग जिथे सिंगल है ना तिथे डबल डबल धावा मात्र जाता है तला टीम जय मल्हार आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी राजा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या लवकर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल एक इनिंग नंतर अक्षय नाईक गोलंदाजी ट्रैक वरन प्रत्येक चेंडू खऱ्या अर्थाने विचारपूर्वक टाकतोय जितने जर पाहिलं तर जितेश करता वन फ्रॉम कोंडले कौसा हा खेळाडू जितेश त्याच्या करता नेक्स्ट बॉल मात्र चांगला चेंडू अक्षय नाईक प्रत्येक चेंडू एक धाव कंप्लीट के लिए सचिन पष्टे आता येतोय जितना मात्र बाद व्हावं लागेल फलंदाजाला परतावं लागेल त्यानंतरची मॅच कुणबी राजा आणि त्याच्या विपक्ष टीम तून हात करेल ती टीम जय मल्हार नवीन बैटर मैदान चिराग लो फलंदाजी करना करता सज्जाय रेंड करना तो मात्र तत्पूर्वी धाव संख्या जी स्कोर कार्ड वर है धावा 38 धावा खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग क्लब ची अथक मेहनत है अथक मेहनतीतन ही स्पर्धा अपन पहात कुणबी क्रिकेट लीग पर्व दुसर है पर भी अक्षय नाईक पुनः एकदा अपना गोलंदाजीतन हाफ ट्रैकर होता चला शांत ठेवलंय अपसाइडला खेळायचं होतं जितना डॉट बॉल ची उद्घोषणा होती है बंदिस्त केलं गेलंय धावसंख्या 38 वर असताना मात्र सीमित है अक्षय नाईक एक मोठा तालमेलीतला एक मोठा गोलंदाज है मी जेव्हा मैंडेटरी पावर प्ले तो षटक हाताळना करता आला ना तेव्हाच म्हटलं होतं चांगली गोलंदाजी तत्पूर्वी समोर बैटर तो मात्र स्वतः तो निघाला की बाद है तर मात्र पाच षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या जी 38 बरोबर 20 बरोबर 25 मिनिटात ही षटक संपवली खऱ्या अर्थाने ती टीम देवांश 11 संघान धावसंख्या 38 39 करावे लागेल ती टीम देवांश 11 संघाला तर या ठिकाणी डीम एंटरप्राइजेसचे संघ मालक दिपिनजी मुकाशी यांचा या ठिकाणी शाही सन्मान मी करण्याची विनंती करेन अमोलजी पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते डीम एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक दिपिनजी मुकाशी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे संघ मालक आहेत टीएम एंटरप्राइजेस दिपिनजी मुकाशी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय नचिकेत नचिकेत मागे तर पाहिलं तर 38 धावाच्या स्कोर कार्ड वर लागला 39 धावा करण्याकरता इथून पुढे असज्ज होईल देवांश 11 संघ तर पाहिलं तर एक धावसंख्या थोडी कमी आहे मात्र बॉलिंग अटॅक चांगला करावा लागेल डीएम एंटरप्राइजेस संघाला चला दोन बॅटर चला दोन बॅटर मैदानात पाठवा क्षेत्ररक्षण लावून घ्या
टीम डीएम एंटरप्राइजेस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। चला दोन याही अगोदर कॉल दिला होता टीम जय मल्हार आणि टीम कुणबीराचा, चला या लवकर शेवटचा कॉल तुमच्या करता। हा टीम देवांश इलेवन आणि त्याच्या विपक्ष टीम डीएम एंटरप्राइजेस। आता शेवटचा कॉल, जर आता एक मिनिटाच्या आत इथे दोन्ही कर्णधार उपस्थित झाले नाही तर तुम्हाला एक एक ओव्हरची पेनल्टी दिली जाईल। प्रत्येक पाच मिनिटाला एक एक ओव्हरची पेनल्टी वाढत जाईल। टीम चला कुणबीराजा आणि टीम जय मल्हार, चला या लवकर। या ठिकाणी बरोबर पहिली 20 मिनिटे लावली जातील। चला टीम जय मल्हार आणि टीम कुणबीराचा या ठिकाणी 20 मिनिटे लावली जात आहेत। पहिला चेंडू टाकल्यानंतर 20 मिनिटाचा टाइम इथून स्टार्ट होईल। मात्र दोन बॅटर मैदानात दाखल झालेत। प्रदीप पाटील मान फ्रॉम चिंचगर, शिवतेज चिंचगर सातत्यानं खेळ करतो या एक गाव एक फॉर्मॅट मधनं चिंचगर टीम कडनं। त्याच्या साथीला बॅटर समर, पहिला चेंडू फुल टॉस होता, त्यावर ना निशांत पाटील येतो चेंडू खाली, मात्र पहिल्या चेंडूवर पहिला झेल घेतलाय फलंदाज, बाद परतावं लागेल, गोल्डन डकचा झालाय शिकार प्रसाद प्रदीप पाटील। बॅक टू डग आउट संधी त्याचे मास्टर उपलब्ध नाही आहे, तत्पूर्वी पहिल्या चेंडूवर विकेट आलाय। खऱ्या अर्थानं थोडासा उन्हाचा जो सूर्यप्रकाश आहे कदाचित तो त्याच्या डोळ्यांवर आला असावा, तो दुविधा मनस्थितीत दिसत होता झेल घेण्यापर्यंत। तिथनं मात्र त्यांना शेवटच्या क्षणी तो का होईना, मात्र झेल त्यानं घेतला आणि मग प्रदीप पाटील सारख्या बॅटरला परतावं लागलंय। एक महत्वाचा बॅटर होता टीम कडनं, त्याला परतीच्या प्रवासाला जावं लागलंय। समर आणि प्रदीप एक ओपनिंग जोडी करता मैदानात दाखल झाले होते। नवीन बॅटर मैदानात दाखल होईल फलंदाजी करण्याकरता इथून पुढे। वैभव नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत फलंदाजी करण्याकरता इथून पुढे। 40+ चे खेळाडू आहेत। खऱ्या अर्थानं बॅटर मैदानात दाखल झालेत वैभव यांना आपण पाहतोय। माझ्या माहितीनुसार गातीस गावचे आहेत आणि फलंदाजी करता आलेत। तर समोर दीपेश घोलप सारखा गोलंदाज आहे ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्याकरता जो आलाय त्याच्या विपक्षात समोर पहिला चेंडू। मात्र सावध सावध खेळ करावा लागेल, मात्र तितकाच अनुभव खूप सारा अनुभव आहे जो त्याच्या पाठीशी आहे तो दीपेश घोलप। मात्र दुसरा चेंडू त्यानं शांत ठेवलं। तत्पूर्वी दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या ची शून्यावरनं असेल। नेक्स्ट बॉल फिरवलाय चेंडूला, मात्र आता अतिरिक्त षटकारा करता 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक, मात्र बॅटरनंही दाखवून दिलंय की आम्ही वेगवान इनिंग खेळणार आहेत आणि मग जितनं षटकार येतोय षटकारानं सुरुवात केली आहे धावांकरता। मात्र तो षटकार या षटकाराच्या मदतीने धावसंख्याची शून्यावरनं 6 जाऊन पोहोचतीये। 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। समोर वैभव नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू दीपेश घोलप, तसेच जय मल्हार टीमचे संघ मालक भरतजी जाधव साहेब इथे उपस्थित झालेत। हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम वेलकम। खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संघ मालक हे
पाठीशी असतात मोठे मोठे दाते ओनर, तेव्हा तेव्हा या मोठ्या स्पर्धा घडवणं भरवणं हे सहज सोपं होत असतं. तत्पूर्वी जर पाहिलं तर चेंडूंचा तत्पूर्वी दिपेश गोलप गोलंदाजी ट्रॅकवर ना समरच्या विपक्षात थोडासा दूर राहिला चेंडू. चितनं एक धाव कंप्लीट केली, फ्लंबल फ्लंबल, एकदा दोनदा तिसऱ्यांदा फ्लंबल झाली आणि मग धावा कंप्लीट झाल्या दोन. तुमच्याकडे जर धावा कमी आहेत ना तर मग त्या धावा तुम्हाला वाचवणं शिकलं पाहिजे. जिथे सिंगल आहे तिथे सिंगलच द्यायला पाहिजे. एक्स्ट्राची धाव जाती आहे, या दोन धावसंख्या वाढती आहे, जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर दिपेश गोलप. मात्र आपल्या गोलंदाजीत ना पुन्हा एकदा समरच्या 9 धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे ती टीम तेवंश 11 संघाची. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, मात्र आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा घेत चांगला क्षेत्ररक्षण चित्त्याच्या चपळाईनं धावला. मात्र त्यानं दोन धावा पुन्हा एकदा. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या अखेरीस जी धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 11 धावा. चला टीम जय मल्हार कर्णधार पाठवायचा आमच्यापर्यंत. टीम जय मल्हार आणि टीम कुणबी राजा, चला लवकर या कर्णधार या ठिकाणी जो तुम्हाला एक मिनिटाचा अवधी दिला होता या अगोदर तो आता संपलाय. लवकर या, फास्ट थोडीशी घाई करायची या कर्णधार या. लवकरच टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये टीम जय मल्हार आणि टीम कुणबी राजा. गोलंदाजी ट्रॅक वरनं चिराग गोतारणे नवीन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरनं सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस जे धावसंख्या स्कोर कार्ड वर ते 11 धावा. येणारे 24 चेंडू आणि 28 धावा या इथून पुढे करायच्या आहेत. मात्र दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्याकरता आलाय चिराग. मात्र त्याच्यावर आता जबाबदारी आहे, खऱ्या अर्थानं त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्याकरता मात्र चिराग गोतारणे गोलंदाजी ट्रॅक वरनं पहिला चेंडू घेऊन येईल. समोर वैभव आहे, त्याच्या बॅट मधनं या अगोदर एक षटकार आलाय दिपेश गोलपच्या ओव्हर वर. मात्र झेल हवेत आहे, विरसेन मोकाशी चेंडू खाली जज करतोय, चुकी होणार नाहीये. आल्या आल्या मात्र दिली आहे विकेट मिळवून, फलंदाज बाद परतावं लागेल. वैभव बॅक टू डग आउट. मात्र नवीन बॅटरला संधी मिळेल फलंदाजी करण्याकरता, तो सज्ज होईल इथून पुढे. तर पाहिलं तर समर एका बाजूने मात्र तग धरून मैदानात आहे, खूप चांगला बॅटर आहे समर. गत 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगली फलंदाजी सातत्यानं करत आलाय तो समर. एका बाजूने आपण पाहतोय नॉर्थशेकर एंड कडनं त्याला आपण पाहतोय पॅन फ्रॉम नारे. मात्र नवीन बॅटर गोलंदाजीतनं प्रभावित केलं तो राहुल पाटील सज्ज होईल इथून पुढे. तसेच मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल चिराग गोतारणे आपल्या गोलंदाजीत ना. नवीन बॅटर राहुल आलाय मैदानात, मात्र सावध खेळ करत राहुल पाटील फक्त चेंडूला दिशा दिली आहे. त्या ठिकाणी विरसेन मोकाशी चेंडूवर येऊन झेपावलाय. दोन धावा वेगानं कंप्लीट केल्यात. दोन धावसंख्या वाढती आहे, जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर.
चिराग गोदार ने अपना गोलंदाजी पहिला चेंडू हाताळताना मात्र त्यांना एक विकेट मिळवून दिली टीम करता। टीम एंटरप्राइजेस एका बाजूनी थेपांचे 11 दोन्ही संघ सुंज देता है अपना पहला विजय मिलना करता। तत्पूर्वी अपने गोलंदाजी पुनः एकदा सज्ज होईल राहुल पाटील विपक्षात नेक्स्ट बॉल अप्रतिम अप्रतिम क्वालिटी दर्जाचा क्वालिटी सबमरीन डिलिव्हरी चला म्हणतात कारण की चेंडू पडल्यानंतर खाली क्षेत्रात न राहिला बुमरा खऱ्या अर्थाने बुमराची आठवण करून देतोय गोलंदाज सेम खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी भेदक गोलंदाजी चला म्हणावे लागेल त्याच्या शेख बुमरा पण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून ज्याच्या गोलंदाजीला तोड नाहीये खऱ्या अर्थाने। नेक्स्ट बॉल मात्र पुन्हा एकदा नव्यानं नवीन चेंडू घेऊन येईल बहुसंख्या जी 13 ही स्कोर कार्ड वर असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। चिराग गोदारने एक विचारपूर्वक गोलंदाजी कारण की प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळला जातोय त्याच्याकडे। नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल पाटील करता मात्र सावध खेळ करायचा होता जितनं एक धाव मात्र घेतली जाईल जितनं जर पाहिलं तर दुसरं जे षटक आहे प्रगतीपथावर जितनं चिराग गोतारने आपल्या गोलंदाजीतनं गोलंदाजी करताना मर जर पाहिलं समोर नवीन बॅटर डावकुर हाताचा जो समोर फलंदाजी करण्याकरता इथून पुढे धावसंख्या जी स्कोर कार्ड वर लागली आहे 14 धावा आतापर्यंत लागल्यात। टीम जय मल्हार आणि टीम कुणबीराजा तुम्हाला हा अंतिमचा कॉल असेल इथून पुढे आले नाही तर आयोजकांकडून एक एक ओव्हरची आता पेनल्टी एक एक ओव्हरची पेनल्टी इथे जय मल्हारचा कर्णधार उपस्थित झालाय पेनल्टी देण्याची भाषा केली तर लगेच जय मल्हारचा कर्णधार इथे उपस्थित झालाय ही जर पेनल्टी तुम्हाला दिली तर तुम्ही कोर्टात पण काही करू शकत नाही हे लक्षात ठेवा। तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू कमी वेगानं या अगोदर जितका गोलंदाजीतनं वेग होता ना त्यापेक्षा आता कितीतरी कमी वेगानं आपला हा चेंडू त्यांना मात्र हाताळलाय समोर आहे मात्र कल्पितजी पष्टे साहेब इथे उपस्थित झालेत हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम 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 कल्पितजी पाटील कल्पितजी पष्टे साहेब। पूर्वी नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू समर करता मात्र जितनं समरला दुविधा मनस्थितीतनं त्यांना टाकलं हा अप्रतिम कारण की फिंगरला रोल केलं अतिरिक्त चेंडू टर्न झाला आणि मग शांत ठेवलं धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 14 धावा 2 षटक संपलेत म्हणजे 7 सरासरीने धावा 14 लागल्यात। या ठिकाणी निधी विकास पाटील मॅडम विधी विकास पाटील मॅडम त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल। विधी विकास पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य गातेस निखिलजी पाटील यांना मी विनंती करेन सुरेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी निव्या विकास पाटील मॅडम आहेत त्यांचा त्यांच्यासाठी या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय सुरेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते। मात्र दोन हॅलो चेक हॅलो चला क्षेत्ररक्षणामध्ये वेळ जातोय क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये थोडासा जास्तीचा वेळ जातोय धावसंख्या ही 14 आहे स्कोर कार्ड वर 39 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे येणारे 18 चेंडू आणि 25 धावा म्हणजे गोलंदाजी ट्रॅक वर हर्ष मॅन फ्रॉम नारे गावचा खेळाडू आहे नाणे अमोलजी पाटील साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते ह्या पुढील सामन्याचा टॉस करायचा टॉस बॉक्स मध्ये टीम जय मल्हार सोडली जाईल आणि टीम कुणबीराजा पहिला चेंडू आक्रमण करताना मात्र झेल घेतलाय पुन्हा एकदा सूर्यप्रकाश आला होता त्याच्या डोळ्यावर पहिल्या बॉल पासून सूर्य त्याला हैराण करतोय आज
आता मैदानात अविनाश पष्टे 40 प्लस चा खेळाडू आहे. हॅलो चेक यस. आपण जातोय टॉस कडे. अर्थातच पाहुणे मंडळी आपल्या संवेद जोडले गेलेत. अमोलजी पाडील या त्याला टीम जय मल्हार संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. टीम कुणबीराजा संघाचा कर्णधार बराच लांब आहे राहुल पाटील. यस तसेच आपल्या समवेत विधी विकास पाटील मॅडम सुद्धा उपस्थित झाला. दिव्या दीपक गोतारणे सॉरी नक्कीच इथे उपस्थित झाल्या. दोन टीम आपण पाहताय. एका बाजूने जय मल्हार आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुणबीराजा. तर इथनं कॉलिंग कोणाचा असणार आहे? जय मल्हार संघ कॉलिंग करेल. मात्र नवीन बॅटर मैदानात अविनाश पष्टे 40 प्लस खेळाडू आहे. सलामी स्पोर्ट्स निचोळे. इथे टॉस होतोय. आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या हस्ते जय मल्हार संघ कॉलिंग करेल. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. अर्थात टॉस विन झालाय तो टीम इथनं नो डाऊट जय मल्हार संघ. मी मान्यवरांना विनंती करेल आपण सन्मानांना मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तदनंतर आपण जातोय टॉस विन झालेल्या टीम कडे. अर्थात जय मल्हार संघ इथनं टॉस विन झालाय. आपला निर्णय काय असणार आहे? निश्चित क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. आपण पाहताय गेल्या कालचा दिवस पूर्ण पार पडला. दुसरा दिवस आहे या कुणबी क्रिकेट प्रीमियर लीगचा आणि 5 षटकांचा हा सामना आहे. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा सामना आहे. मग तुम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेतलंय. समोरच्या संघाला कितपर्यंत धावांचा रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 40 पर्यंत रोखण्याचा आम्ही कमीत कमी प्रयत्न. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट आम्ही देतोय. आणि तदनंतर आम्ही जातोय जो टॉस पराभूत झालेला संघाकडे. जर तुम्ही टॉस विन झाला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतला असतं. म्हणजे जो तुम्हाला निर्णय हवा होता तो तुमच्या वाट्याला आलेला नाही. फलंदाजी तुम्हाला नको होती परंतु फलंदाजी आता करावी लागेल. जे काही वाट्याला येत असतं ते करावंच लागतं जेव्हा मैदानामध्ये आपण क्रिकेटच्या खेळामध्ये दाखल होतो. मग आता आपण इथनं दाखल झालाय. तुम्हाला पहिले फलंदाजी तुमच्या वाट्याला आली आहे. तुम्ही 5 षटकांमध्ये किती धावा धावपलकावरती लावण्याचा प्रयत्न कराल? 50 धावा करू आम्ही. नक्की सकाळच्या सत्रामध्ये 50 प्लस धावा भरण्याचा प्रयत्न कुणबी राज्य संघाकडनं केला जाईल. आम्ही तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक देतो. आणि तदनंतर पुन्हा एकदा आम्ही जातोय आपल्या कॉम बॉक्स मध्ये. आपल्या समवेत जोडले जातील कुणाल पाटील. यस ओवर टू द कॉम बॉक्स. थँक्यू धीरज. मात्र खोलंदाजी ट्रॅक वरनं हॅट्रिक करताना आम्ही संधी आहे. समोर सजिन पष्टे गोलंदाजी ट्रॅक वरन. प्रशांतजी ठाकरे संघ मालक आहेत स्वतः उपस्थित झालेत. तत्पूर्वी हर्षद आपल्या गोलंदाजीत ना हॅट्रिक ची नामी संधी सचिन पष्टेच्या विपक्षात. सावध खेळ मात्र शांत शांत ठेवलं. सचिन हॅट्रिक बॉल होता त्याला फक्त सन्मान दिला कारण की गोलंदाज भेदक होऊ पाहत होता आणि मग त्याच्याकरता त्याला फक्त सन्मान देणं हे योग्य ठरवलंय सचिन पष्टेनं. सचिन पष्टे एक मोठ्या फलंदाजांपैकी एक बॅटर आहे. सो सातत्यानं विस्फोटक फटके खेळत असतो. मात्र समोर हर्षद आहे त्याच्या गोलंदाजीतनं. हर्षद थोडीशी घाई करायची आहे लक्षात असू द्या. इथून पुढे येणारे 6 चेंडू जे 6 मिनिटात 9 चेंडू तुम्हाला हाताळायचे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू प्रहार करत मात्र दीपेश गोलप आहे त्या ठिकाणी. बॅकअपला खेळाडू होता. लगेच चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट होती. एक सिंगल मात्र गॅप पाहिला होता. मात्र चेंडू दीपेश गोलप कडे खेळला होता. ही मात्र तितकंच महत्वाचं आहे कारण की दीपेश क्षेत्ररक्षणाकरता चांगला मानला जातो. जर पाहिलं तर सिंगल कन्वर्ट झाली. धावसंख्या 15 जी स्कोर कार्ड वर लागतीये. मात्र समर करता समर खऱ्या अर्थानं डोकेदुखी आहे. डीएम एंटरप्राइजेस करिता जिथपर्यंत समर मैदानात आहे ना मॅच चालू ठेवेल एका बाजूने कारण की मोठ्या तालमेलीतला एक मोठा बॅटर आहे समर. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं हर्षला आपण पाहतोय. सहा मिनिटात तुम्हाला चेंडू हाताळायचे आहेत. इथून पुढे 9 त्याला थोडी घाई करायची आहे. टीम एंटरप्राइजेस नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू समर करता. अप्रतिम काय स्विंग केलाय. चेंडूला फिंगरला रोल करतोय अतिरिक्त. मग पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाहेर. जिथनं
निकेत पष्टे यस्ट्यांच्या पाठीमागे काम आपलं मात्र पूर्ण करतोय. डॉट बॉल डॉट बॉल येणार आहे 13 बॉल धावसंख्येची गरज आहे 24. खऱ्या अर्थानं मॅच होती 24 बॉल 28 जितनं मॅच गेली आहे 13 बॉल 24 म्हणजे काय मॅच आहे. खऱ्या अर्थानं बुमरा जितनं गोलंदाजीला आला चिराग गोतारनं त्यानं मॅचला फिरवलं आणि हर्ष आला त्यानं 2 विकेट मिळवून दिल्या. नेक्स्ट बॉल मात्र खूप जास्तीचा वेळ जातोय. नवखा गोलंदाज आहे मात्र उभरता सिद्धार आहे. मात्र चांगला विचारपूर्वक गोलंदाजी करतोय मात्र वेळही तुला कव्हर करायचा आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू समर करता मात्र आता पंच आमच्याकडे वळतील. नो डाऊट बॉल आहे वाईड. नियम क्रमांक 22 होत आहे अवलकन. वाईड येतोय या वाईड ना एक ना धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जी 16 वर जाऊन पोहोचतीये. तिसरं षटक प्रगती पदावर आहे. हर्षदच्या गोलंदाजीत चेंडू आतापर्यंत टाकून झाले स्कोरर आम्हाला सांगतायत 5 म्हणजे एक चेंडू त्याला इथून पुढे हाताळायचा आहे. जितनं जर पाहिलं तर 2 धावा त्यानं फक्त आतापर्यंत खर्ची केल्यात. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी केली आहे हर्षदकडनं. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू समर करता कमी वेगानं टाकलाय मात्र आता चेडूला पाठवलंय षटकारा करता 6 धावांकरता. अफलातून स्ट्रोक हर्षदच्या बॅट समरच्या बॅट मधनं 6 धावांकरता. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 22. चेंडू द्यायचाय चेंडू द्यायचाय या ठिकाणी. आता इथून पुढे येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे सचिन पष्टे. मात्र शेवटचा षटकार 4-4 मिनिटात इथून पुढे ती षटकं हाताळायची आहेत. कुणबी राजा संघ जो आपण नेक्स्ट मॅच मधनं पाहणार आहोत. प्रशांतजी ठाकरे कल्पितजी हरड चिराग गोतारने 4 मिनिटात हे षटक हाताळायचं आहे. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं चिराग गोतारने बुमरा स्टाईल ना. मात्र इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता मात्र भेदक गोलंदाजी आहे. भेदक गोलंदाजी आहे चिरागची. मात्र सज्ज होईल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. समोर सचिन पष्टे सारखा विस्फोटक खेळाडू आहे. तत्पूर्वी या 3 षटक आतापर्यंत झालेत. इथून पुढे येणारे 12 चेंडू आणि 12 बॉल 17 मॅच आहे. धावा कुठेतरी कमी लागल्या स्कोर कार्ड वर. त्यानंतर मग चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीतनं सचिन पष्टेच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल कमी वेगानं टाकला मात्र एक धाव हर्ष येतोय. हर्षद येतोय दुसरी करता कॉलिंग दिलंय प्लंबल झाली मात्र बचावला गेला. एकच धाव एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एक एक धाव आता ही तोला मोलाची आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सोनार सोनं मोजतो ना त्या बंद पेटीमध्ये तशा पद्धतीनं आता या धावा आहेत. जितनं येणारे 11 बॉल धावांची गरज आहे 16. मात्र सागर यांनाही पाहतोय आपण. चिराग गोतारने आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर समर सारखा बॅटर आहे जो मैदानातनं खऱ्या अर्थानं डोकेदुखी आहे डीएम एंटरप्राइजेस करिता. कारण की मैदानातनं जितनं ओपनिंगला आला तितनं मैदानातनं तग धरून राहिलाय. या अगोदर एक षटकार खेचलाय चिराग गोतारनेच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल मात्र झेलला संधी फलंदाज बाद समरला परतावं लागेल. एक महत्वाचा विकेट मिळतोय चिराग गोतारने फलंदाज समर गावले बॅक टू डगआउट. एक महत्वाचा विकेट परतीच्या प्रवासाला. मात्र मॅच मधनं इथून ट्विस्ट निर्माण केलाय. मात्र आणखीन एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या दिशेनं जाताना प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. प्रसाद शेलारला आपण पाहतोय जो मैदानाच्या दिशेनं जाईल. तिथनं जर पाहिलं तर चिराग गोतारणे याही अगोदर षटक हाताळलं तेव्हा त्यानं चांगल्या पद्धतीचा कमबॅक करून दिला टीमला. आता गोलंदाजीला आला दुसऱ्या चेंडूवर त्यानं विकेट मिळवली आहे. म्हणजे कमालीची गोलंदाजी होती आहे एकंदरीत. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 23 धावा 23 रन.
23 धावा चिराग गोतारने प्रत्येक चेंडू विचारपूर्वक प्रत्येक चेंडू तोला मोलाचा आहे। सचिन पष्टे एका बाजूने ही जोडी खूप कारगिल आहे। जर विजय संपादन करायचा आहे तर या जोडीला मैदानात राहणं आहे देवांश 11 कडनं। जर डीएम एंटरप्राइजेसला विजय मिळवायचा आहे तर मग चिरागला चांगली गोलंदाजी करावी लागेल। दीपेश गोलप जे लॉन्ग ऑफला होते लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षणाकरिता जात आहेत माहिती आहे, कारण की महत्त्वाची मॅच आहे, आपला पहिला विजय संपादन करायचा आहे। मग त्याकरताचा हा प्रयत्न प्रसाद शेलारच्या विपक्षात चिराग गोतारणे गोलंदाजी ट्रॅकवरनं बुमरा स्टाईलनं नेक्स्ट बॉल। मात्र वीरसेन मोकाची चेंडूवर झेपावतो, एक धाव कंप्लीट होती है, दुसरी करता कॉलिंग नसेल नसेल नसेल, एकच धाव एकच धाव। केतन वेखंडे सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मधन, एक चांगला खेळाडू आहे केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी। तत्पूर्वी सध्या तरी प्रसाद शेलारनं एक धाव कंप्लीट केली आहे सिंगलनं, मात्र जी धावसंख्या पुढे जाती आहे 24 धावांवर जाऊन पोहोचलाय। मात्र नेक्स्ट बॉल चिराग गोतारणेकडे, चिराग गोतारणे पुन्हा एकदा हाताळेल, मात्र समोर सचिन पष्टे सारखा बॅटर आहे जो विस्फोटक खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याची ओळख आहे। मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत, बदल केले जात आहेत, मॅच खूप महत्वपूर्ण आहे, आपला पहिला विजय संपादन करायचा आहे। कुणबी क्रिकेट लीग पर्व दुसरा 2024 हा महासंग्राम सचिन पष्टेच्या विपक्षात चिराग गोतारणे। नेक्स्ट बॉल आडव्या बॅट मात्र येतोय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, आलाय दर्जेदार चौकार 4-4-4। मात्र या चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या झपाट्यानं वेग घेतीये, जाऊन पोहोचेल 28 आकड्याचा इतिहास खूप मोठा आहे। 2 एप्रिल 2011 तो दिवस खऱ्या अर्थानं 28 वर्षानंतर जो वर्ल्ड कप जिंकला 1983 कपिल देवच्या कर्णधार पदात तो वर्ल्ड कप, त्यानंतर मात्र 28 वर्ष वाट पाहावी लागली होती वर्ल्ड कप जिंकण्याकरता। महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीत तो वर्ल्ड कप जिंकला गेला। सचिन पष्टे समोर 28 धावा स्कोर कार्ड वर असताना नो बॉल, नो बॉल गरिबी में आटा गेला, आता नो बॉल आहे। आता खऱ्या अर्थाने एक बोनसच दिलाय चिराग गोतारणेनं, मात्र बुमरा स्टाईलनं गोलंदाजी करतोय। जितना चौकार गेला तोही दुविधा मनस्थितीतनं, धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 29 धावा, आता 10 धावांची फक्त गरज आहे। 8 चेंडू येणारे, 8 बॉल आणि 10 धावांची गरज आहे, म्हणजे या चौकारानं आणि या नोनं खऱ्या अर्थानं सचिन पष्टे करता नेक्स्ट बॉल। प्रीहिटचा बॉल आहे, झेल तर घेतलाय मात्र लगेच फेकावा लागेल, कारण की बॉल फ्रीटचा आहे, एकच धाव कंप्लीट। मात्र इथून पुढे 9 धावांची गरज आहे, खूप जास्तीचा वेळ जातोय मित्रांनो, लक्षात असू द्या। टीम डीएम एंटरप्राइजेस संघ थोडी घाई करायची। चला नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू प्रसाद शेलारच्या विपक्षात चिराग गोतारणे, मात्र आपल्या गोलंदाजीतन गोलंदाजी करेल। मात्र लो स्कोरिंग मधला हाय होल्टेज मुकाबला आपण मैदानात सध्या तरी पाहतोय, 39 धावा करायच्या आहे। दुविधा मनस्थितीतनं येणारे शेवटचे 6 बॉल, 6 चेंडू धावांची गरज असेल, स्कोरर आम्हाला सांगतायत 9 धावा। आता हे निर्णायक षटक कोणाला द्यायचं ना, ती खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की चला आता जास्तीचा वेळ घालवू नका, तो चौकार वाचवला असता तो नो बॉल वाचवला असता तर धावा जास्त राहिल्या असता, हे मात्र तितकंच महत्वाचं आहे। 6 चेंडू 9 धावा थांबवण्याकरता मात्र कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल। समोर 2 विस्फोटक फलंदाज आहेत, एका बाजूने सचिन पष्टे तर एका बाजूने प्रसाद शेलार, खऱ्या अर्थानं क्षमता आहे त्या दोन्हीही बॅटरची। मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज केला जाईल अंतिमचं षटक हाताळण्याकरता, येणारे 6 चेंडू धावांची गरज आहे, 9 धावा थांबवण्याकरता प्रसाद ठाकरे मॅन फ्रॉम अहिंसेचा हा खेळाडू आता इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता येईल। 6 बॉल 9 ची मॅच आहे, मात्र प्रशांत ठाकरे इन ऍक्शन दिसेल नेक्स्ट मॅच मधनं, संघ मालक आहेत स्वतः, स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत प्रशांत ठाकरे। खऱ्या अर्थानं 6 बॉल 9 ची मॅच आहे, मात्र इथनं पुढे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी कोण हावी होईल या मॅच मधनं, पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला कुणबी क्रिकेट लीग 2024 हे महासंग्राम। पाहिलं तर दीपेन मुकाशी यांनाही विनंती करेन मुख्य मंचावर बसायचं आहे, ओके। तर प्रसाद ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवरनं 6 चेंडू 9 धावा थांबवण्याकरता, येणारा एक एक डॉट बॉल इथून प्रेशराइज करेल,
हे मात्र तितकच खरं आहे. तत्पूर्वी प्रसाद ठाकरे समोर सचिन पष्टे आहे हे विसरून जमणार नाही. आपल्या गोलंदाजीतनं डावकुऱ्या हातानं पहिला चेंडू ज्यावरनं एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग दिलं जाईल का, मात्र स्वतः चेंडू घेऊन आलाय निशांत पाटील. वसुरी हा क्षेत्ररक्षक खूप दर्जेदार आहे, कारण की डोक्यावर सूर्यप्रकाश असताना त्यानं दोन झेल घेतलेत हे विसरून जमणार नाहीये. प्रसाद शेलार येणारे पाच बॉल, धावांची गरज आहे आठ. कोण हावी होईल, प्रसाद शेलार की प्रसाद ठाकरे? मात्र दोघांमधला हा संघर्ष, रण संघर्ष. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, मात्र डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. मात्र आडव्या बॅटनं पटका चेंडू खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा दुरून येतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनला पार करून आलेला हा दर्जेदार चौकार. चार चार चार. इथल्या समालोचन कक्षाजवळ एक नोटबुक होती, ती नोटबुक कोणी घेतली आहे का? प्लेइंग इलेव्हन वगैरे त्याच्यात आहेत सर्व. ती नोटबुक कोणी घेतली असेल तर जरा आणून द्या. मात्र येणारे चार बॉल आणि धावांची गरज आहे चार. प्रसाद शेलार स्ट्रायकर एंडकडे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू अप्रतिम. काय चेंडू हाताळलाय दर्जेदार. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. काय चेंडूला फिरवलंय, अतिरिक्त टन. प्रसाद ठाकरे मान प्रमाणचे मात्र प्लेइंग इलेव्हन आणून दिली, धन्यवाद. अन्यथा इथे आता ही केस क्राईम ब्रांच कडे जाणार होती. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. येणारे तीन चेंडू, धावांची गरज आहे चार. मॅच रफ अँड टफ आहे. एका बाजूनी जर पाहिलं ना तर चौकार आला तरी लगेच कम बॅक, म्हणजे काय कमालीची गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज प्रसाद ठाकरे, खऱ्या अर्थानं एका बाजूनी प्रसाद, एका बाजूनी प्रसाद, दोघं प्रसाद आहेत. प्रसाद प्रसाद, कोण कोणाला प्रसाद देईल? आज दिवस आहे महाशिवरात्रीचा, प्रसाद घेणं गरजेचं आहे. मात्र तत्पूर्वी प्रसाद शेलार की प्रसाद ठाकरे, या दोघांमधला हा संघर्ष, या दोघांमधलं हिरण युद्ध. बॉल तर एक डॉट काढलाय. नेक्स्ट बॉल, प्रसाद ठाकरे कडनं पुढचा चेंडू, प्रसाद शेलार करता अप्रतिम. मात्र क्षेत्ररक्षक विकेट मिळतीये. प्रसाद शेलार बॅक टू डगआउट, मोठा फलंदाज, मोठा हादरा बसतोय तो टीम देवांश इलेव्हन संघाला. बॅक टू डगआउट, दर्पण नो डाऊट, नवीन बॅटर मैदानात दर्पणच जाईल यात काही शंका नाहीये. दर्पण फोर्से सातत्यानं नवी मुंबईमध्ये खेळत असतो, तो मैदानात दाखल होईल इथून पुढे. मात्र जर पाहिलं ना तर लो स्कोरिंग मधला हाय व्होल्टेज ड्रामा आहे. जेव्हा जेव्हा धावा 60-70-80 लागत असतात तेव्हा सेकंड इनिंग मधनं बॅटिंग करणाऱ्या संघालाही असंच वाटत असतं की आपल्याला मारूनच खेळायचं आहे. जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा आपल्याला वाटत असतं की नाही, धावा आपण सिंगल डबल नाही काढू शकतो किंवा मोठे फटके खेळून काढू शकतो. मग दुविधा मनस्थितीत नसतात, जेव्हा मनामध्ये तुमच्या दोन विचार असतात ना तेव्हा बऱ्याचशा वेळा चुका होत असतात. आणि मात्र तेच काहीतरी मैदानात न दिसतंय. समोर आता येणारे चेंडू असतील तीन. तीन चेंडूंमध्ये धावांची गरज आहे चार. मॅच सॉरी सॉरी दोन बॉल, ओके ओके, दोन दोन बॉल, दोन बॉल. थोडी आमच्याकडे सब डिसमिसल झाली आहे, कारण की मॅच हाय व्होल्टेज आहे, त्यामुळं दोन चेंडू चार धावा. निर्णायक चेंडू आहे, खऱ्या अर्थानं हा चेंडू निर्णायक आहे. दर्पण नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, प्रसाद ठाकरे गोलंदाजीला आहे, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, मात्र चेंडू जातोय सी मा रेषा पार, आलाय चौकार. खेल खल्लास. मात्र यापुढील धावतं समालोचन घेऊन येईल आपल्यापर्यंत तो माझा साथी समालोचक धीरज काटोळे. चला जय मल्हार संघ, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरच.